शांती। सफल जीवनामध्ये आज आपण पाहतोय बऱ्याच गोष्टी आपण जीवनामध्ये सफलता येण्यासाठी सोडायला हवं, पण आपण त्या धरून ठेवतो ना। जसं की आपण पाहतो ज्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये पास्टमध्ये होऊन गेलेल्या आहेत त्याच गोष्टीला आपण वर्तमानामध्ये वापरायला लागतो, त्या गोष्टीला आपण फुलस्टॉप लावायला हवा किंवा तिथं बिंदी लावायला हवी, त्याऐवजी आपण त्याला काय करतो, रवंत करतो किंवा त्याला आपण रिपीट करतो, है ना। त्याच त्याच गोष्टीला आपण पुन्हा बुद्धीमध्ये आणायला लागतो। आज आपण पाहतो व्यक्ती प्रगतिशील न होण्याचं कारण, सफल न होण्याचं कारण आहे त्याच्या भूतकाळामधल्या झालेल्या गोष्टीविषयीचं वारंवार चिंतन करणं। आणि वारंवार ज्या झालेल्या भूतकाळातल्या गोष्टी आहेत, मग त्या अपयश असो किंवा बऱ्याच वेळेस आपल्याबरोबर घडलेल्या ज्या काही चुकीच्या गोष्टी असतात, आणि त्याच गोष्टी आपल्याला काय करतात, आपल्या जीवनामध्ये आपल्याला अशांती निर्माण करतात आणि आपल्याला सफल होऊ देत नाहीत। आणि आपण बऱ्याच वेळेस एखादं चांगलं कार्य करायचं असेल तर आपण सरळ म्हणतो की माझा भूतकाळच खूप चुकीचा होता, माझ्या भूतकाळामध्येच फार गोष्टी चुकीच्या घडलेल्या आहेत, तर निश्चितच आहे की माझा वर्तमानही चांगला घडणार नाही। माझा भूतकाळ मला प्रगतीपथावर जाऊ देत नाही आहे किंवा मला सफल होऊ देत नाही। आपण एक छोटीशी गोष्ट पाहूयात की आपल्या जीवनामध्ये आपण सफल होण्यासाठी एकमेकांच्या शब्दांना पण आपण खूप पकडून ठेवतोय। घराघरामध्ये म्हणा किंवा संबंधामध्ये म्हणा, आज दुरावा निर्माण होण्याचं कारणच आहे आपण एकमेकांच्या शब्दाला पकडून ठेवलेलं आहे। तर मला असं वाटतं की आपण एकमेकांच्या शब्दाला तिथंच एकतर माफ करायला हवं किंवा फुलस्टॉप लावायला हवा किंवा सोडून द्यायला हवं। असं म्हणलं जातं चुकीला माफ करणारा हा सगळ्यात मोठा असतो, पण आपण आजच्या जीवनामध्ये जर आपल्याला पुढे जायचं असेल तर एकतर त्याला बिंदी लावायला हवी किंवा त्याला माफ करायला हवं, फुलस्टॉप लावायला हवं, तरच आपण त्या गोष्टीमध्ये पुढे जाऊ। आणि आपण जर फुलस्टॉप नाही लावलं त्या ठिकाणी आपण लावतो कुठला क्वेश्चन मार्क, तिथं आपण प्रश्नचित्त होतो, प्रसन्न चित्त नाही होत। आणि जर आपल्याला प्रसन्न चित्त राहायचं असेल तर निश्चितच आपल्याला प्रश्नाला फुलस्टॉप लावावं लागेल, आणि ती फुलस्टॉप लावाल तर निश्चितच आपण एकदम फुल व्हायला लागू, कुठल्या चांगल्या गोष्टीने आपण आपल्यामध्ये भरपूर व्हायला लागू। पाहणं एक पूर्ण विराम किती महत्त्वाचा आहे की जो वाक्याला पूर्ण करतो, तसं आपण आपल्या जीवनामध्ये गोष्टींना वाढवण्यासाठी है ना प्रश्नचिन्ह लावण्यापेक्षा गोष्टींना तिथंच थांबवण्यासाठी फुलस्टॉप निश्चितच लावायला हवा। असं म्हटलं जातं चिंता चिता आहे, तर म्हणून मला कुठल्या गोष्टीचं चिंतन करायचं आहे, श्रेष्ठ चिंतन करायचं आहे। परमात्मा मला सांगतो की जे काही ह्या सृष्टीरूपी रंगमंचावर होत आलेलं आहे ते जे काही होत आहे ते निश्चितच कल्याणकारी आहे, त्यासाठी मला माझी जी काही मानसिक स्थिती आहे ती मला ढासाळायची नाही आहे किंवा ती मला कमजोर करायची नाही आहे। बऱ्याच वेळेस आपण कार्यव्यवहार करताना, फील्ड वर्कमध्ये असताना, ऑफिसमध्ये असताना किंवा स्कूल कॉलेजेसमध्ये असताना प्रत्येकांच्या कार्यव्यवहारामध्ये आपण पाहतो, काही वेळेस आपण ऑफिसचा कारोबार, ऑफिसचे प्रॉब्लेम्स जे काही आपण घरामध्ये घेऊन येतो, ऑफिसचे प्रॉब्लेम्स यामुळेच किंवा ऑफिसमध्ये एकमेकांबरोबर झालेला काही तंटा असेल, एकमेकांबरोबर झालेला असेल तो वाद, मग तो वाद आपण घरामध्ये घेऊन येतो, किंवा घरी जरी आपल्या एकमेकांमध्ये नाही बनत आहे तर त्याचा आपला ऑफिसवर किंवा आपल्या कार्यव्यवहारावर त्याचा परिणाम नको व्हायला। तो खूप सुंदर रीतीने आम्हाला परमात्मा या ठिकाणी शिकवतात की आपल्या जीवनामध्ये आपण तीन बिंदी लावायला हव्यात। असं म्हणलं जातं की आपल्या शरीरामध्ये आपली आत्मा पण एक बिंदीच आहे, पॉइंट ऑफ लाईट आहे, परमात्मा बिंदी जो की हा सृष्टीचा निर्माता परमात्मा शिव तो सुद्धा बिंदू स्वरूपच आहे। आणि माझ्या लाईफमध्ये ज्या काही गोष्टी घडतात, माझ्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडतात त्यालाही मला बिंदूच लावायचा आहे किंवा फुलस्टॉपच लावायचा आहे। तर जर आपण ह्या तिन्ही फुलस्टॉप लावायला लागू, जसं की मी आत्मा बिंदू, माझा आत्म्याचा पिता परमपिता जो आपल्या सर्वांचा पिता ईश्वर तोही बिंदू, आणि माझ्या कार्यव्यवहारामध्ये जर मी बिंदू लावेल तर निश्चितच माझ्या जीवनामध्ये सफलता यायला लागेल आणि माझं जीवन सुखी आणि समृद्ध व्हायला लागेल। या तिन्ही बिंदीला आपण आपल्या जीवनामध्ये आत्मसात करूयात आणि आपलं जीवन सुखी आणि समृद्ध सफल जीवन बनवूयात। ओम शांती।